चंद्रजी पवार साहेबांचा. अरे जोरात जरा राजा जाणता राजा इथं शरदचंद्रजी पवार साहेबांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजीराव काळेचा मुलगा बोलतोय इथं. या महाराष्ट्राचा जाणता राजा, या देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, स्टेजवरचे सर्व मान्यवर, आणि तुमच्या जुन्नर तालुक्याच्या आशीर्वादाने येत्या 24 तारखेला या जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व विधानसभेत करणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार अतुल बेंडके. तुम्हाला वाटलं असेल मी जास्त बोलणार नाही, आदरणीय पवार साहेबांना आपल्याला बोलायचं, त्यांचं ऐकायचंय की संजय काळे काय बोलणार, सत्यजित शेरकर काय बोलणार, काम करणार की नाही. माझ्या कानावर येत होत बरोबर ना. अरे ज्यांनी महाराष्ट्रासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी आयुष्याची 50 वर्ष खर्च केले, हा महाराष्ट्र आज दिसतो ना, तो आदरणीय पवार साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रगतीमुळे दिसतोय. लोक आता काय केलं. आणि ज्या पवार साहेबांबरोबर आदरणीय सरकार मर्षी शिवाजीराव काळे यांनी जीवनाच्या हयातीपर्यंत मरेपर्यंत काम केलं त्यांचा मी मुलगा आहे. ज्या निवृत्तीचे शेरकरांनी त्यांच्या हयातीपर्यंत काँग्रेस बरोबर काम केलं, एकनिष्ठ राहून काम केलं, त्यांचा पुतण्या आज सत्यजित शेरकर आहे. आणि लोकसभेला पण आम्ही सांगितलं होतं, ज्यावेळी आदरणीय पवार साहेबांचा आदेश आला तेव्हा सत्यजित शेरकर आम्ही म्हणालो आम्हाला माहित नाही, आमचा जाणता राजा एकच राजा पवार साहेब आणि तुम्ही जुन्नर तालुक्याने भरभरून मत दिलं आणि 42,000 आपला अंबोलखोली निवडून आला. काही लोक म्हणतात आता आपण टीव्हीला पाहतो पेपरला पाहतो जातात डोळ्यात अश्रू आणतात, नाही आम्ही चाललो विकासासाठी चाललो, नाही म्हणे पवार साहेब आमच्या हृदयात आहेत, हृदयात राहतील. अरे पण मला दुःख वाटतं ज्यांनी आयुष्यभर पवार साहेबांच्या नावावर लाल दिव्याची गाडी ही केली, विविध पद भोगली, आज या काळामध्ये या जाणत्या राजाला सोडून जाताना त्यांना काय वाटलं पाहिजे. आणि तुमच्या आमच्या जाणत्या राजाला देखील हृदय आहे हे त्यांना माहित पाहिजे, त्यांना पण हृदय आहे, ते माणूस आहे. परंतु मला अभिमान आहे, हा जुन्नर तालुका हा महाराष्ट्र या आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचा नंबर 1 असेल. आता परवा पाहिलं ईडीच, अरे काय इथं ईडी, तिथं ज्या पवार साहेबांचा संबंध नाही, आमच्या जाणत्या राजाचं नाव घेतलं, आमचा महाराष्ट्र जुन्नर तालुका त्या ईडीला सगळ्यांना येड लावल्याशिवाय राहणार नाही. आमच्या राणच्या राजालाच बोलायचं नाही. पवार साहेब राजीदादा पवार पण काय म्हणले, अहो 21,000 कोटी 25,000 कोटीचा भ्रष्टाचार, 1100 कोटीचा अनियमितता आहे असं सांगितलं आणि भ्रष्टाचार पवार साहेबांचं नाव घेतलं, आयांचं नाव घेतलं, केवळ बदनामी करायची. परंतु यासाठी माझी जुन्नर तालुक्यातली जनता बोलणार नाही. आता काळे शेरकर आणि बेंडके पवार साहेबांच्या आशीर्वादाने एक आहे. काळजी करायचं कारण नाही, तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि जनतेची इच्छा आहे आपल्याला पवार साहेबांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभं राहायचंय. आज शेतकऱ्यांचं काय झालं, आज मला फोन आले कांदा निर्यात केली बंदी आणि लाव बंद केल्या, 500 रुपयाचा भाव 250 रुपये आला. माझ्या शेतकऱ्यांना 3-4 वर्ष झाले उत्पादन खर्च देखील निघाला नाही, उकिडावर कांदा फेकला डोळ्यातून असुर आले, आता कुठं 400-500 रुपये भाव मिळायला लागला तर तिथं निर्यात बंदी आणली, 850 रुपये क्विंटलला भाव केला आणि निर्यात करू नये म्हणून आणि 50 टन फक्त साठा करायचा व्यापाऱ्यांनी. मला जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या मार्केटच्या व्यापाऱ्यांचा फोन आला की साहेब आम्ही कसं करायचं, माझ्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी कसा करायचा आणि स्टॉक कसा करायचा, त्यांच्यावर कारवाई करायची. माझ्या शेतकऱ्यांना 4 पैसे मिळायला लागले तर हे सगळं धोरण आहे शेतकरी विरोधी सरकार, इथं चालणार नाही. आमचा जाणता राजा ज्याच्यामुळे माझा जुन्नर तालुक्यातला महाराष्ट्राचा शेतकरी सुधारला, सहकारी साखर कारखानदारी सुधारली, सहकार क्षेत्र वाढीस लागला आणि माझा खऱ्या अर्थाने शेतकरी ताटमानेने उभा राहिला. आज देशात काय पाहतोय, आर्थिक मंदी, नोटाबंदी आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री बेकारी झालेली आहे. आणि म्हणून फक्त मी जास्त बोलत नाही, आपल्याला पवार साहेबांचं ऐकायचंय, मी हात जोडून विनंती करतो
आणि जसं मागे म्हणालो लोकसभेला दाखवून दिलंय. आता इथं केवळ बोलत नाही मी, बोलायचं म्हणून नाही. शिवाय मातेची शपथ देऊन सांगतो, सत्यजित शेरकर, संजय काळे आणि अतुल बेनकी एक आहेत. तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि येत्या 24 तारखेला तुमच्या आशीर्वादानं आपल्या जाणत्या राजाला आपल्याला ताकद द्यायची. आपल्या विधानसभेचा आघाडीचा उमेदवार अतुल बेनकेला विजय करायचंय. धन्यवाद.